हे बघा, मला आपल्याला हे सांगायला पाहिजे की 2014 मध्ये सत्तेवर आल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी जे काही अत्यंत देशाच्या विकासावर प्रतिकूल परिणाम करणारे जे धोक्याचे निर्णय घेतले, चुकीचे निर्णय घेतले, त्यातला सगळ्यात मोठा चुकीचा निर्णय जर त्यांनी कोणता घेतला असेल तर 15 ऑगस्ट 2014 रोजी दिल्लीच्या लाल किल्ल्यावरून देशाला उद्देशून त्याने जे भाषण जे केलं पहिलं ॲज प्राईम मिनिस्टर, त्याच्यात त्यांनी योजना आयोग बरखास्त केला. आणि त्यांनी ज्या काही चुका केल्या त्या चुकामध्ये मी जाऊ इच्छित नाही, पण सर्वात मोठी चूक जर त्यांनी कुठली केली असेल तर ती चूक म्हणजे योजना आयोग नष्ट करणं. योजना आयोग ही एक घटनात्मक संस्था नव्हती. जसं फायनान्स कमिशन आहे, वित्त आयोग जसा आहे, केंद्र आणि राज्य सरकार यांच्यामध्ये आर्थिक साधन सामग्रीचं वाटप करण्यासाठी प्रत्येक 5 वर्षाने फायनान्स कमिशन किंवा वित्त आयोग स्थापन केला पाहिजे आणि त्याच्या रिकमेंडेशन प्रमाणे मग राज्यांना पैशाचे वाटप केलं जातं. अशा प्रकारे प्लॅनिंग कमिशन ही घटनात्मक तरतूद नाही, पण घटनात्मक म्हणजे राज्यघटनेत त्याचा अंतर्भाव नाही. असं असताना सुद्धा तुम्ही सुरुवातीला ज्या पद्धतीने म्हटलं, प्लॅनिंग कमिशनचा एक वैचारिक दरारा होता. प्लॅनिंग कमिशन ही सरकार आणि जनता ह्याच्यामध्ये एक दुवा असणारी संघटना होती. तो श्रेष्ठ दर्जाच्या अर्थतज्ञांचा एक संच होताच सरकारवर टीका करण्याचं, सरकारवर सरकारशी असहमती व्यक्त करण्याच्या, सरकारच्या भूमिका दुरुस्त करण्याचा अधिकार प्लॅनिंग कमिशनला होता. पण एक गोष्ट लक्षात घ्यायला पाहिजे, सरकार आणि प्लॅनिंग कमिशन ह्या दोघांच्या मध्ये जेव्हा कोणत्याही गोष्टीवर जेव्हा मतभेद व्हायचे तेव्हा अंतिमतः सरकारची भूमिका, कारण सरकार म्हणजे लोकांनी निवडून दिलेले प्रतिनिधी, हीच अंतिमतः मान्य व्हायची. पण तरी सुद्धा कोणताही कायदा, कोणतंही धोरण, कोणताही कार्यक्रम केंद्र सरकारने 1950-51 साली योजनाबद्ध विकास सुरू झाल्यानंतर योजना आयोगाचं मत विचारात घेतल्याशिवाय केंद्र सरकारने पाऊल देखील टाकलं नाही. राज्यांच्या सुद्धा योजना ज्या असायच्या, प्रत्येक वर्षाचं बजेट, त्यांची पंचवार्षिक योजना, ही सुद्धा प्लॅनिंग कमिशन मध्ये त्यांना सादर करावे लागायचे. प्रश्न असा आहे, हे प्लॅनिंग कमिशन बरखास्त करण्याचा मोदींनी निर्णय जो घेतला त्याच्याविषयी राज्यसभेमध्ये भाष्य करताना मी असं म्हणालो होतो, त्याची दोन कारणं होती. एक, जसं बाबासाहेब आंबेडकरांचं नाव भारतीय राज्यघटनेशी जसं जोडलं गेलेलं आहे, म्हणजे राज्यघटना म्हटली की बाबासाहेबांचं नाव समोर येतं, तशा पद्धतीने प्लॅनिंग कमिशन म्हटल्यानंतर नेहरूंचं नाव समोर येतं. आणि त्यामुळे मोदीजीना आणि एकूणच संघ परिवाराला नेहरूंचा जो हा जी हा जो ऐतिहासिक वारसा होता, ही त्यांची इंटेलेक्च्युअल लिगसी जी होती ती त्यांना उद्ध्वस्त करायची होती. कारण त्यांना काँग्रेस मुक्त भारत म्हणजे खऱ्या अर्थाने नेहरू मुक्त भारत करायचा आहे. आणि दुसरं असं, अगदी सुरुवातीपासून 1952 सालापासून आतापर्यंत त्यांचे सगळे मॅनिफेस्टो मी वाचलेले आहेत, त्यांचा कधीही नियोजन आर्थिक बद्ध विकासावर त्यांचा कधी विश्वास नव्हता. त्यांचा भांडवलशाही मुक्त अर्थव्यवस्था, बाजाराधिष्ठित अर्थव्यवस्था ह्याच्यावर त्यांचा विश्वास होता. तेव्हा या दोन कारणामुळे त्यांनी योजना आयोग रद्द केला. तिसरी गोष्ट, योजना आयोग नष्ट करून त्यांनी तशाच प्रकारची पर्याय यंत्रणा जर काढली असती तर गोष्ट वेगळी. पण त्यांनी नीती आयोग नावाचं एक हास्यास्पद संस्था त्यांनी अस्तित्वात आणली. नीती आयोगाचं वर्णन मी राज्यसभेमध्ये, जसं गणेशोत्सव मंडळ असतं, त्याला कुठलाही गणेशोत्सव उत्सव झाला की मग त्याचं काम संपलं, त्यांना कोणत्याही प्रकारचे अधिकार नाहीत, त्यांना कोणत्याही प्रकारचं सरकारकडे बंधनकारक नाही, त्यांना कुठल्याही प्रकारचं स्टॅटिस्टिक्स नाही, त्यांना कुठल्याही प्रकारचं अधिकार नाही. म्हणजे टूथलेस लायन आपण म्हणतो ना, ते सुद्धा चुकीचं आहे. लायन सुद्धा लायन असतो अल्टिमेटली, हा टूथलेस लायन देखील नाही, म्हणजे एक तो थिंक टँक देखील नाही. कारण नीती आयोगाला केवळ त्यांना दाखवायचं असं होतं की आम्ही प्लॅनिंग कमिशनला पर्यायी संस्था काढलेली आहे. परंतु मगापासून मी आपल्याकडे जे सुरुवातीपासून आपण जी चर्चा केली आणि प्लॅनिंग कमिशनचं योगदान, प्लॅनिंग कमिशनचा आवाका, प्लॅनिंग कमिशन मध्ये असलेला थिंक टँक, त्यांचं संपूर्ण वैचारिक धन, याचा लवलेश देखील नीती आयोगामध्ये नाही. ही एक हास्यास्पद संस्था आहे. आणि म्हणून तुम्ही जसं मगाशी म्हणाला त्या पद्धतीने जवळजवळ 1-1.5 वर्ष ही कोरोनाची महामारी सुरू आहे, त्याच्याबद्दल नीती आयोगाने कधीही आपलं मत व्यक्त केलं नाही, किंवा सरकारने नीती आयोगाला तुमचं काय मत आहे हे देखील विचारलेलं नाही. याच्यातून नीती आयोगाची निष्क्रियता,
तिची एका अर्थाने लायकी सरकारने काढलेली आहे, बिकॉज इट डझन डिझर्व टू बी गिव्हन एनी अटेन्शन. तिच्याकडे लक्ष देण्याचं काही कारण नाही, इतकी ती निरुपद्रवी आणि साध्या इंग्रजीमध्ये युसलेस संस्था असं माझं मत आहे.